थँक्यू सो मच बाबूसा. त्याच्यानंतर आमचे विनोद पाटील देखील आहेत. तर नक्कीच रुपेशसाठी एक कॅश प्राईज असणार आहे. या मॅचमध्ये जर 50 धावा कम्प्लीट केल्या तर या दरम्यान पिंटा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे 5,000 रुपयाचं. आणि दुसऱ्या बाजूने जर पिंटा जोशीने जर अर्धशतक कम्प्लीट केलं तर नक्कीच अमित पाटील यांच्या माध्यमातून 5,000. क्या बात आहे, टाळ बघा खेळाडू पक्षामधून किती जोरजोरात येत आहेत. मॅच आपण स्टार्ट करूया. 2 आघाडीचे फलंदाज जनेमध्ये पहिला आताच नक्कीच मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह असा खेळ दाखवला. मसुबे मानेरा संघाने नक्कीच डॉमिनेट केला. गेम प्ले करूया. मॅच स्टार्ट होती साबे बनाम नवापाडा या दोन टीम मध्ये. रुपेश पाटीलचा षटक असेल. 2-2 मॅचेस जिंकत दोन्ही संघ क्वालिफाय झालेत पुढच्या मॅचमध्ये. पहिलाच बॉल रुपेशसाठी ऑनसाईड आडव्या बॅटने खेळले आहेत. खेळाडू चुंडीवरती खूप वेगाने येतात. चुका मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू झाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथनं चूक होतीये साबे टीमच्या माध्यमातून. नशिबाचा चौकार. थँक्यू. यावेळेस मात्र इथनं हा चौकार येतोय. खूप चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग. पहिल्या मॅचमध्ये देखील याच्या अगोदर इम्प्रेसिव्ह अशी बॅटिंग केली. आता देखील मात्र त्याच अनुषंगाने आपण इथं उतरला आहे. 30 इनिंगमध्ये इथं यावेळेस कंटिन्यू करतायत. जे इनिंग मात्र शिल्लक राहिली होती याच्या अगोदरच्या मॅचमध्ये 30 इनिंगमध्ये इथं पाहायला भेटते. यावेळेस रुपेश मात्रेच्या बॅटमधून लागोपाठ दुसऱ्या बॉलवरती पिंटा पाटील यांच्या माध्यमातून बघा. आता मात्र यावेळेस कॅश प्राईज आहे लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 बिगिट. 3 षटकार जरी मारले तरी देखील मात्र रोख रक्कम 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. आता मात्र इथं कॅश प्राईज बघा आपल्याला पाहायला भेटतो प्रत्येक बॉलवरती प्रत्येकी षटकारावरती. चेंडूला मात्र खोदून काढताय. चेंडू मात्र आउटफील्डमध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीय. आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या एकूण धावसंख्या इथं येईल 9 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आला. खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटला. सेकंड बॉलवरती देखील आपल्याला चौकार पाहायला भेटला. आणि आता मात्र तिसऱ्या बॉलवरती सिंगलने स्ट्राईकरमध्ये रोटेट केली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पहिल्याच मॅचपासून. पहिली मॅच देखील खूप चांगल्या प्रकारची नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. पहिली मॅच देखील जिंकली. जुनिंडमर संघात नक्कीच संघासोबत खेळत असताना चांगला खेळ दाखवला पिंटा जोशीने. अर्धशतक बनवलं सेकंड मॅचमध्ये. जमासबा नक्कीच मांदरे टीम डॉमिनेट केलं. आणि आता मात्र बघतो आपण तिसरी मॅच लागोपाठ खेळत असताना नवापाडा संघ. इनसाईड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. जेल वरती मात्र वेगाने आले होते. जेल नाहीये तोपर्यंत एकदा नक्कीच मिळते पिंटा जोशीला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे 1-0. 10 धावा धावा पलकावरती येत असताना मॅच क्रमांक शेवटची आता बघतो आपण. उद्या मात्र एक उपांत्य फेरी आम्हाला खेळवायची आहे. जे वागेश्वर देसाई संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे. आणि आज मात्र जो संघ इथनं मात्र जिंकणार आहे हा सामना त्या संघाला मात्र नक्कीच उद्या यावं लागेल. टायमिंग का असेल नक्कीच आमचे आयोजक तुम्हाला सांगतीलच उद्याचा. रुपेश पुन्हा एकदा यावेळेस फटका मात्र यावेळेस बरोबर येत नाहीये. वन साईडला नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीपमध्ये जातो. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्रक्षण झालं. 2 धावेचा प्रयत्न आहे वेगाने. 2 धावा मात्र आपण इथं बघतो आउटफील्डमध्ये. जेव्हा जेव्हा चेंडू जातो तेव्हा बघतो आपण कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आणि इथनं खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला मात्र यावेळेस धावा पाहायला भेटतात. रनिंग देखील तेवढी चांगली आपल्याला पाहायला भेटते. कारण का विकेटवरती धावणं नक्कीच देखील खूप महत्त्वाचं असं. मोठ्या फटक्यामध्येच धावा मात्र बनवणं हेच क्रिकेट नाही आहे. धावून देखील धावा येत आहेत हे देखील आपल्याला पाहायला भेटतं. रुपेश आणि पिंटा जोशीच्या माध्यमातून चेंडू फुल टॉस आहे. संधी होती मोठ्या फटक्यामध्ये कनेक्ट करायची. चेंडू हवेत आहे खूप वेळासाठी. मग धावा किती मिळतील प्रयत्न करतायत खेळाडू. चेंडू उचला जाईल फेकला जाईल तोपर्यंत. 3 धावा ना. कोणी मारला बॉल? रुपेने मारला.
यस दावा किती आहेत पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय चार रन डीजे
तो मुकेश जोशी यांचा शुभ आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती केली की आपण देखील व्यासपीठावरती यावं. काय मात्र इथं क्रिकेट खेळला जातोय खूप चांगल्या प्रकारचे. इथं मात्र यावेळेस आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. जीवधानी क्रिकेट संघ आपण बघतो यावेळेस साबे टीमच्या माध्यमातून दोन मॅचेस खूप चांगला जिंकला. दोन बलाढ्य संघाला डॉमिनेट केलं. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच कुशाल स्पोर्ट्स आपल्या टीमला नक्कीच डॉमिनेट केलं. त्याच्या नंतर मात्र यावेळेस बघतो आपण मोठ्या बलाढ्य संघाला बघतो आपण टायगर टीमला देखील यावेळेस डॉमिनेट केलं होतं. दोन चांगल्या टीमला नक्कीच तिकत दिली होती. आणि आता मात्र बघतो आपण तिसऱ्या मॅचमध्ये यावेळेस साबे संघाच्या माध्यमातून दर्जेदार असा खेळ पाहायला भेटतो. स्ट्रायकरला हेमंत उर्पल्लारा यावेळेस फटका मात्र हवेत आहे. जेलची संभावना नसेल. प्रयत्न खूप चांगला केला. तोपर्यंत दोन धावा घेण्याचा प्रयत्न आहे. आणि वेगाने मात्र या दोन धावा देखील इथनं कंप्लीट केल्या जातील. बिंदाच्या माध्यमातून आपण बघतो खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. संघाची एकूण धावसंख्या धावपालकावरती येते 2-0. 20 धावा धावपालकावरती. नवापाडा विपक्ष साबे अचानक मॅच आपल्याला पाहायला भेटते. दोन कल्याण डोंबिवलीचे आपण बघतोय चांगले संघ आमने सामने येत आहेत. आणि दोघांमध्ये सुरू असलेला हा दर्जेदार सामना आपल्याला पाहायला भेटतो. फुल टॉस बॉल आहे. स्क्वेअर विकेट खेळत आहेत. खेळाडूकडे कोणत्या प्रकारचा चान्स अडवण्याचा. चेंडू सरळ जातो डीप स्क्वेअरच्या दिशेने. लालाच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू. धावसंख्या आता मात्र वेगाने जाते पुढे. 28 धावा धावा पलकावरती येतात. सचिनचा मात्र यावेळेस चौकारने स्वागत केलं आहे. हा मात्र चेंडू आपल्याला खूप चांगला प्रकारचा इथं पाहायला भेटेल. व्हाईट यॉर्कर करंगा चेंडू बघतो आपण शरीरापासून दूर ठेवला जातोय. तसाच मात्र इथनं फायदा होत असताना कारण सचिनला माहिती आहे मॅच खूप महत्त्वाची आहे. जर मी मॅच जिंकलो तर नक्कीच मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय आम्ही होऊ शकू. एखादी ट्रॉफी नक्कीच आम्ही देखील आमच्या गावामध्ये नेऊ शकू. या अनुषंगाने आता मध्यपर्यंत जीवधानी स्पोर्ट्स साबे टीम या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सचिनच्या माध्यमातून आता मात्र यावेळेस ऑपरचा फटका चांगला आहे. खेळाडू देखील खूप वेगाने येथे प्रयत्न करत आहेत. मात्र खेळाडूला इथनं यश मिळणार नाहीये. चेंडू वन बॉस जाईल आता मात्र सीमा पार. 4 धावा. खूप चांगल्या प्रकारची इथं आपल्याला बॅटिंग मात्र पाहायला भेटते. 32 धावा धावा पलक्यावरती येत आहेत. 50-55 बंधनाचा प्रयत्न असेल.
बघ तो बॉलर समोर खेळतात स्क्रीन समोर बरोबर जातोय हा फटका किती चांगली बॅटिंग इथं केली जाते कारण का याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पिंटा दोषीवरती नक्कीच नजर होती मसुबा मानेर टीमची मात्र इथनं बाजी नक्की दुसऱ्याच खेळाडूने मारले रुपेश मात्रेच्या माध्यमातून क्लास बॅटिंग झाली पिंटा दोषीने फक्त सिंगल डबलने यावेळेस मी त्यामध्ये धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र पिंटा दोषीने जिम्मेदारीने जबाबदारीने नक्कीच काही दाखवला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी घेतली त्या सामन्याची आपल्या हाती रुपेश मात्रेने अकोटपाचा बॉल ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू डीपमध्ये जातोय खेळाडू चेंडूवरती येणार उचलणार फेकणार दोन धाबा घेण्याचा प्रयत्न वेगाने दोन देखील धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातील दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जातीये पुढे धावा धावा पलकावरती इथं येतील 4-0 40 धावा धावा पलकावरती येतात षटक क्रमांक इथं मार्गस्थ आहे तिसरं आजच्या नंतर देखील एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे अर्धीच धावा झाल्यात बघा यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे खेळाडू मात्र येतील खूप वेगाने चेंडू उचलतात फेकतात आता मात्र या दरम्यान बघा अजून दोन धावा मात्र इथन कंप्लीट केला जातील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोनने जाते दरम्यान पुढे 4-0 40 धावा धाव पालकावरती सचिन पाटीलचा षटक आपण बघतो या दरम्यान कंप्लीट झाला आहे म्हणजे एकूण 18 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 18 बॉलमध्ये आतापर्यंत बघतो आपण 40 धावा बनवल्या गेल्या आहेत म्हणजे खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग अजूनही मात्र 6 चेंडू शिल्लक येणाऱ्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल नवापुरा टीमचा या मॅचमध्ये यस डीजे त्या दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 40 धावा धावपालकावरती दोन्ही नक्कीच एकाच विभागातील दोन चांगले संघ आहेत नवापाडा संघ देखील चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला 2019 नजर नक्कीच आपण बघतो यावेळेस 18 हंगाम खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला खूप चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच प्रत्येकी खेळाडूने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि साबे संघाने बघतो आपण जिथे रतन बॉल ट्रॉफी झाली आहे त्याच्यानंतर मात्र काय चाप सोडली आहे प्रत्येकी मॅचमध्ये 100% कमिटमेंट पहिले देखील मॅच खूप नक्कीच चांगल्या प्रकारची जिंकली दुसरी देखील मॅच मात्र खूप चांगल्या प्रकारची जिंकली मैदानाच्या आतमध्ये आणि दोन मॅच जिंकत नक्की साबे संघ पुढे सरकला आहे नवापाडा संघ देखील दोन मॅच जिंकत पुढे सरकला आहे जुनी डोंबली संघाने नक्कीच चारोकाने चित केलं पहिल्या मॅचमध्ये जो गद्दोचा चॅम्पियन संघ होता या स्पर्धेचा त्याच्यानंतर मसुबा मानेर संघाला देखील डॉमिनेट केलं सेकंड मॅचमध्ये अंकुशचा पहिला चेंडू आहे बागफुटला जाऊन स्वारकाचा फटका आहे धावा देखील नक्की जिथं मात्र चांगला मिळू शकतील खेळाडू प्रयत्न करेल चेंडू अडवण्याचा मात्र खेळाडू मात्र तिथं यावेळेस खूप वेगाने गेले तोपर्यंत चेंडू जातो सरळ सीमा पार 4 धावा थँक्यू थँक्यू डीजे चौरीच्या इजावा स्मार्टकार्डच्या माध्यमातून खूप चांगला फटका नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटला हेमंत रुपये लाराच्या बॅटमधून शेवटचा अंतिम षटक अंकुशच्या माध्यमातून फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळत आहे धावा देखील नक्कीच चांगला मिळतील लागोपाठ आपण बघतो इथनं चौकार येत असताना लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार
लागोपाठच्या चार बॉलवरती चार चौकार आतापर्यंत येत आहेत लालाच्या बॅटमधून. क्रॉस दलांच्या माध्यमातून चेंडू मात्र पुन्हा एकदा येतोय आउटफील्डमध्ये. फील केला जाईल खूप वेगाने, तोपर्यंत एकच धाव मिळतीय एका धावेच्या मदतीने. 50 पेक्षा जास्त धावसंख्या नक्की झाली आहे. 50 up 53 धावा धावपालकावरती. खूप चांगला प्रकारचा खेळ. शेवटच्या नक्कीच अजूनही काही चेंडू मात्र शिल्लक आहे त्या ओव्हरमधील अंकुशच्या माध्यमातून. षटक फेकला जातोय. स्ट्राईक घेतला आता मात्र रुपेश म्हात्रे. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतायत. या वेस इन्फिनला पेदून चेंडू सरळ जातोय डीप एस्ट्राकावरच्या दिशेने आणि आता मात्र इथं रुपेशच्या बॅटमधून देखील चौकार. थँक्यू डीजे. 57 धावा. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटली. शेवटचा अंतिम देखील बॉल शिल्लक असेल. खेळाडू आहेत प्रयत्न करतील. जेल ड्रॉप झाला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत एकच धाव मिळेल अशा प्रकारे धावच्या माध्यमातून आता खेळाडू शेवटच्या बॉलवरती रुपेश बाद होतोय आणि एकूण संघाची धावसंख्या आपल्याला 4 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि संघाची एकूण धावसंख्या आता मात्र बनवली गेली 58 धावा धावपालकावरती आणि जिंकण्यासाठी इथं मात्र 59 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील. खूप चांगल्या प्रकारची नक्कीच बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. कारण सुरुवातीलाच आपण बघितलं या दरम्यान अक्रमण आपल्याला पाहायला भेटलं. दोघेही बॅट्समॅन नक्कीच खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. पिंटा नक्कीच लवकर पास झाला. त्याच्यानंतर बघतो आपण यावेळेस रुपेश माध्यमातून या देखील मॅचमध्ये आपल्याला खूप चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला. आपण नक्कीच सन्मान मात्र करूया आमच्या बाबूशा यांचं. त्यांनी नक्कीच 2 दिवस त्यांचं नक्कीच आपल्या धावतं समालोचन ऐकायला मिळालं. बाबूशा यांचं आपण शुभ सन्मान करूया. पिंटा पाटील नक्कीच त्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच तुषारच्या मात्र प्रेमापोटी आमच्या प्रेमापोटी नक्कीच बाबूशा आपल्याला धावतं समालोचन आज आपण नक्कीच मात्र ऐकलं. आता आज ते नाईट रजनीमध्ये देखील असणार आहेत. रंपम करण्यासाठी आज रजनी क्रिकेटमध्ये देखील त्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. जा टाया होते बाबूशासाठी. नक्कीच 2 दिवस खूप सारं मनोरंजन खेळ त्यांनी खूप नक्कीच त्यांच्यामध्ये चटपटी कॉमेंटसाठी नक्कीच ते जाणले जात आहेत. शहर शायर नक्कीच शायरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच प्रत्येकी यावेळेस विकेट असो किंवा षटकार असो त्यांच्या माध्यमातून त्यांची वेगळी जी शैली आहे. तर शेवटच्या इनिंगसाठी बाबूसाहेबांना विनंती आहे की आपण यावं
आणि शेवटची एक इनिंग आहे ती आपण लगेचच करायची आहे. आपण ऐकूया बाबूसा यांचं धावतं समालोचन. थँक्यू सो मच. हॅलो, चलिए चलते मैदान की तरफ. देखिए पहली गेंद के ऊपर एक बड़ी छक्का. तो चलिए पर सभी गांव टीम की बात करेंगे. बल्लेबाज रुपेश के बल्ले से निकला पहला छक्का और फिर से फुल लेंथ का गेंद हवा में गेंद है. फील्डर गेंद के नीचे देखते हैं यहां पर क्या करीबी मामला और निश्चित रूप से यहां पर विकेट मिलता हुआ. देखिए यहां पर पहला विकेट बल्लेबाज इंतजार कर रहे हैं. चलिए दर्शक कुछ इशारा कीजिए. शायद यहां पर आउट है मेरे को लग रहा है, ले तो क्योंकि दर्शकों की तरफ से कुछ इशारा नहीं आ रहा है. क्योंकि छक्का धन्यवाद डीजे मास्टर. तो देखिए पहला विकेट यहां पर गिरता हुआ छक्के के साथ. पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर विकेट. तो दमापड़ा टीम एक उम्मीद लेकर मैदान के ऊपर उतरा है क्योंकि उन्होंने बताए थे यहाँ पर इंडिया जो इंटरव्यू के दौरान कम से कम 55-60 के करीब पहुंचने की कोशिश करेंगे. और सभी गांव टीम का तारीफ करना चाहूंगा उनकी गेंदबाजों ने भी. शायद चार ओवर में मैं कहूँगा एक अच्छी नबी तुली गेंदबाजी की, कुछ महंगी साबित हुए लेकिन टोटल तक पहुँचने के लिए काफ़ी मेहनत करनी होगी. यहाँ पर देखिए गेंद को खेले मेडियो के रीजन था आउटफील्ड थोड़ी सी खराब और बल्लेबाज को यहाँ पर मौका मिलता हुआ दो रनों की. कितना सरपरोसी की तमन्ना आज भी हमारे दिल में है और सारे गांव टीम की देखते हैं बाजू में कितनी दम है. क्या यहां पर 59 रन, मेरे हिसाब से सारे गांव टीम को प्लानिंग के साथ बल्लेबाजी करनी चाहिए कि हमें पहले दो ओवर पर कितने रन लुटना है. पहले उन्हें यही दिमाग में रखने चाहिए 25-30 रन पहले दो ओवर में आ जाती है ना अगर विकेट ज्यादा नहीं गिरता है तो. और इस बार देखिए गेंद को हवा में उड़ाया और फिंटिया जोशी गेंद के नीचे यहां पर कुछ करना चाहते थे बल्लेबाज लेकिन नतीजा कुछ अलग है. धन्यवाद. और ये देखिए अपने जीतू मड़वी का विकेट गिरता हुआ. देखिए भाई अगर आपको छक्का लगाना है तो फिर खुलकर थोड़ी ताकत लगा दीजिए. कहते ना दोस्ती करनी हो तो कांटों से दोस्ती करो, फूलों से मत करो क्योंकि फूल कुछ समय बाद मुरझा जाता है और कांटों चबने के बाद भी याद आता है. अगर मैंडेटरी पावर प्ले में आप अगर दो फील्डर के हाथों पर कैच दे देते हो मैं कहूंगा थोड़ा सा खराब क्रिकेट मानूंगा क्योंकि दो फील्डर को आपको बीट करना है. नए बल्लेबाज देखिए सचिन पाटिल उनके साथ लिभाने के लिए किरण पाटिल ऑन द स्ट्राइक है. सचिन पाटिल देखिए दोनों भाई यहाँ पर मार्को स्टीबो फ्रेटली सेल्ली सुपटान इरफान पठान से इससे भाइयों की जोड़ी. और इस बार देखिए कवर के ऊपर से खेला गया, कोई फील्डर नहीं यहां पर और जब तक गेंद आने का नाम नहीं चार रन आता हुआ. सचिन पाटिल किरण पाटिल देखिए दोनों बंधु दोनों भाइयों की जोड़ी. और इस बार जो छोटिया मोटिया हम देखते हैं करण अर्जुन और ये देखिए ये जोड़ी देखते हैं कितनी खतरनाक साबित होगी. और विंटिया जोशी को देखिए दर्शक बनाते हुए और यहां से दोनों भाई ने इरादा बना लिया है भाई बचेंगे तो लड़ेंगे चार रन.
करता है तुम लोग। अरे करते कल आते रुक आ गया आज है उधर। तो टीम का टोटल देखिए यहाँ पर, और फिर से उड़ाने का कोशिश, हवा में गेंद रहा कुछ समय तक, शॉर्ट पॉइंट पर फिर ला रहे, और जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज एक रनों के साथ टोटल 25 रन। तो यहाँ पर टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 25 रन। तो गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार, बाला ऑन द स्ट्राइक बल्लेबाज, और उड़ाया गेंद को हवा में गेंद, AK-47 छह रन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर दोनों भाई की जोड़ी कितनी खतरनाक साबित होते हुए, कौन तोड़ेगा ये जोड़ी को। और इस बार लेग बिफर की अपील, उत्साह दिखाई दी लेकिन विश्वास की कमी, एक रन बड़ी आसानी के साथ। टीम का टोटल देखिए जाकर 32 रन। यहाँ से दो ओवर का कहानी हुआ समाप्त, और आने वाली अभी भी 12 गेंद, और जीत की बात करेंगे तो यहाँ से 27 रन 13-50 के औसत से रन बनाना होगा बल्लेबाज को। और विकेट की तरफ एक तरफ जाएंगे, देखिए नवा पड़ा टीम ने यहाँ पर 3 विकेट गवाए थे, यहाँ दूसरी तरफ देखिए तो 2 विकेट गवाए गए हैं, तो अभी भी 27 रनों की जरूरत है। आने वाली 12 गेंद के ओवर, और मैदान के अंदर देखिए ड्रिंक्स, दोनों बल्लेबाज कहते हैं ना दिल ने न जाने कितना घायल हुआ, और अपनी टीम को जीत दिलाने के लिए मैदान के अंदर कितना बिस्लेरी पिया। और चलते हैं ड्रिंक्स डीजे।
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ से 19 रनों की जरूरत है आने वाली 9 गेंद के ऊपर मुकाबला। देखिए हाई वोल्टेज होता हुआ, ये बल्लेबाज को कैसे रोका जाए। देखिए गेंदबाज पिंटिया जोशी गेंदबाज के बीच में बातचीत, फासफूस फूसफूस फासफूस फूसफूस, कानों के बीच में यहाँ पर थोड़ा बातचीत हुआ क्योंकि दो चौके लग चुके हैं यहाँ पर। टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 40 रनों की ओवर, तो अभी भी 19 रनों की जरूरत है और आने वाली यहाँ से 9 गेंद, डॉट गेंद निकलेगी तो फिर मुश्किल बनेगा। और ये देखिए शायद ओ गेंद के पीछे भाग रहे हैं, भाग मिलकर भाग, लेकिन गेंद को रोके तो, लेकिन बल्लेबाज देखिए मैदान के ऊपर कितना रन चुराए, दो रन चोरी चोरी चुपके चुपके। और देखिए यहाँ से 8 गेंद, जीत की बात करेंगे तो 17 रनों की जरूरत है। 17 की बात आती है तो बिल्कुल किरण सिंह ठोरे जिनकी यादें हमेशा ताजा होती है, जिनका एक आउटस्टैंडिंग टूर्नामेंट समाप्त हुआ और इस साल भी याद किए गए थे उस टूर्नामेंट में, तो 17 रनों की जरूरत है आने वाली यहाँ से 8 गेंद के ओवर। तो आने वाला गेंद देखते हैं रुपेश, और इस बार देखिए उठाकर खेलने की कोशिश थी, गेंद हवा में रहा और गेंद के नीचे रुपेश, और रुपेश बता रहे हैं भाई उजाला मिल सके नवाबपुरा टीम को मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। क्या बात है डीजे मास्टर, शिरडी वही जाते हैं जिसे साई बाबा बुलाते हैं। तो टीम का टोटल देखिए अभी भी रुका हुआ है 42 रन। तो यहाँ पर देखिए तालियों से स्वागत होता हुआ, एक अच्छी इनिंग यादगार इनिंग है, 26 रनों की इनिंग है। क्या यहाँ पर पानी फेर पाएंगे जो रुपेश मात्रे की इनिंग के ऊपर, तो अभी भी बात करेंगे, तो अभी भी 7 गेंद 17 रन। तो ये गेंद ओहो उड़ाया हवा को गेंद में, उवाना 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 ग्रैट्स। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। चलिए गेंद दीजिए, गेंद आउट ऑफ पार्क। देखिए 6 गेंद और यहाँ से जीत के लिए रह गया 11 रन। विकेट की तरफ जाए तो दोनों टीमों के विकेट बराबर ही, यहाँ पर टॉस के ऊपर, टॉस के ऊपर जाकर देखा जाए तो यहाँ पर सभी गांव टीम ने यहाँ पर टॉस जीता है और यहाँ पर 6 गेंद 11 रन है। देखिए यहाँ पर नवापड़ा टीम है, जब भी अच्छी गेंदबाजी करना चाहते हैं ना राहुल सर, कहते ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूँ पर तू तेल इतना लगाती है कि मैं हर बार फिसल जाता हूँ, ऐसी कहानी बन रही है कि गेंदबाज हमेशा हावी होने के लिए चाह रहे हैं लेकिन एकाक छक्के फिर से मुकाबला को करवट बदल देता है। तो अभी भी 6 गेंद 11 रनों की जरूरत है दोस्तों। ये क्रिकेट है अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, क्योंकि मैं हमेशा कहता हूं क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का, और जिसमें पसीना निकलता है अच्छे अच्छे का, और पसीना से नहाने से इतिहास बदलता ही है, पानी से नहाने से लिबास बदलती है। तो यहाँ पर बल्लेबाजों ने मेहनत की है अभी तक, लेकिन ये 6 गेंद, और देखिए गेंद कौन से हाथों में है, हमेशा जो दूसरे का चूड़िया उतारते हैं पिंटिया जोशी। देखिए 16 की औसत से प्रति ओवर कितनी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं विशाल, काश मैं भी कागज का टुकड़ा होता। और ये देखिए भाई पिंटिया जोशी को स्वागत किया छक्के के साथ, यानी आसमानी तूफानी सुल्तानी छक्का, और पिंटिया जोशी इस बार हुए हक्का बक्का। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए प्रति ओवर 16 के औसत से रन बनाए बल्लेबाज, और यहाँ पर देखिए 3 ओवर 16-16 के औसत से, और पिंटिया जोशी की पहली गेंद के ऊपर छक्का और जीत की बात करेंगे, 5 रनों की जरूरत है आने वाली 5 गेंद के ऊपर। क्या कमाल के बल्लेबाज, जितना तारीफ करो यहाँ पर सावी टीम की मैं उतना ही कम है। एक उमदा इनिंग्स, और इसे कहा जाता है दोस्तों दम कपड़े में नहीं दम जिगर में होना चाहिए, क्योंकि 59 रनों की जब टारगेट उनके सामने था एक दिमाग में घूम रही थी ये टारगेट को कैसे हासिल किया जाए, लेकिन शुरुआत में कहूंगा अच्छा रहा, उसके साथ क्या आगाज अच्छी तो हुई है अंजाम। और इस बार देखिए दबाव पेशर पेशर बन चुका है यहां पर, बिन पाइल से बजी घुंघरू, बिना मेहनत से एक रन एक्स्ट्रा के रूप में, लेकिन मैं हमेशा कहता हूं
दूसरे के कंधों के ऊपर जनाजा उठाई जाती है और खुद के कंधों के ऊपर जिम्मेदारी उठाई जाती है और वो जिम्मेदारी बल्लेबाजों ने उठाए हैं। तो अभी भी यहाँ से चार रनों की जरूरत है आने वाली पांच गेंद के ऊपर। पांच गेंद चार रन, पिंडिया जोशी फिर से एक बार तैयार है क्योंकि उनके हाथों पर जब गेंद था तो 11 रन है। टेनिस क्रिकेट में 11 रन मुश्किल नहीं लेकिन नामुमकिन भी नहीं है। अगर एक दो गेंद डॉट निकलता है तो फिर दिक्कत बनेगा। और ये देखिए लेग बिफर की अपील, लेकिन फिर से एक रन आता हुआ, फिर से एक रन आता हुआ और समीकरण देखिए यहां से बदलता हुआ। चार गेंद तीन रनों की जरूरत है, दो रन भी बनाएंगे तो कहीं ना कहीं टॉस है उनके हाथों में। ये फायदा है अगर एक विकेट गिरता है तो फिर आपको ये रन पूरा बनाना होगा। तो चार गेंद देखिए यहां पर जीत की बात करेंगे, तीन रनों की जरूरत है लेकिन एक दो डॉट गेंद निकलेगा ना मुश्किल बनेगा। थोड़ा सा अटैकिंग फील्डिंग लगाना चाहिए और हवा में गेंद फील्डर, और ये देखिए कितनी बड़ी गलती हो गई, कितनी बड़ी गलती। इसलिए तो राहुल सर मैं कहता हूं लैला की शादी में लफड़ा हो गया मजनू, इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये खराब फील्डिंग, लेकिन फील्डर ने तारीफ की, कोशिश किए थे सुरेंद्र अच्छे खिलाड़ी, उनसे हाथ से गेंद निकला और यहां से देखिए दो रन तो आ चुका है और एक रनों का जरूरत है। विकेट की बात करेंगे, दोनों विकेट देखिए यहां पर दोनों का बराबरी है तो टॉस सावे गांव टीम अगर विकेट नहीं डालते हैं तो फिर ये मुकाबला जीत जाएंगे। देखिए ये टेस्ट मुकाबला के जैसे बन गया है यहां से हालत, क्योंकि तीनों का तीनों गेंद आपको डॉट डालना होगा और एक विकेट हासिल करना होगा। चलिए तुषार जी, चलिए यहां पर कुछ निश्चित रूप से बातचीत यहां से। तो चलिए अपर मुकाबला शुरू कीजिए, लेकिन खिलाड़ियों को ध्यान रखना होगा, हर चीज संयम रखना होगा। कभी कभी क्योंकि ज्यादा दबाव आएगी तो फिर यहाँ से जो डगआउट पर है हम देख सकते हैं जो कुर्सी है, तो डगआउट पर आपको नीचे मत आइए क्योंकि यहाँ से। और देखिए अभी भी बात करेंगे, तीन गेंद और यहाँ से एक रनों का जरूरत है। थोड़ा टेस्ट फील्डिंग साथ अटैकिंग फील्डिंग मुझे लगता है देखने को मिलेगा यहाँ से। पिंटिया जोशी देखते हैं कौन से जाल बिछाएंगे क्योंकि नरेश भुईर का नाम है। विनोद सर 2017 में खिड़कपड़ा के मैदान के ऊपर सोनारी और मुरबी के बीच में मुकाबला था, तीन गेंद के ऊपर एक रन नहीं बनाने दिए थे, वहां से तीनों का तीनों विकेट हासिल किए थे जहां सोनारी टीम खून के आंसू रोए थे। तो ये क्रिकेट का इतिहास है, गवाह है, कुछ भी हो सकता है, लेकिन कहीं ना कहीं जो सुरेंद्र का जो हाथों से कैच निकला वहां से मैं कहूँगा वो मैच का एक टर्निंग पॉइंट बन सकता था। लेकिन क्या करें, किस्मत हमेशा मैं कहता हूँ बहादुर के साथ। और ये देखिए हल्के हाथों से गेंद को खेले और इसके साथ टॉप फोर पर पहुंचते हुए यहां पर सुपर फोर में। तो चलिए आज सावे टीम को काफी जल्दबाजी है, जोश में है। डीजे